नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आजपासून लसीकरणास सुरुवात झाली आहे। विक्रमगड तालुक्यात आज 5 मार्च पासून आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी असे 2 दिवस ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे। मात्र या लसीकरणाचे केंद्र विक्रमगड शहरात न ठेवता ते शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे। यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होणार आहे। विक्रमगड येथे ग्रामीण रुग्णालय आहे, तेथे लसीकरणाची सुविधा देणे शक्य असतानाही विक्रमगड पासून 12 ते 15 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या कुरुंझे, मलवाडा आणि तलवाडा या 3 ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ते त्रासाचे ठरणार असल्याचं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी विक्रमगड शहरातच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी मुरलीधर मेहर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे। दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी येत्या काही दिवसात विक्रमगड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितलंय। लसीसंदर्भात आशा सेविकांकडून गाव खेडोपाडी माहिती दिली जात आहे, तर प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये डॉक्टर, आरोग्य सेविका, कर्मचारी, आशा सेविका अशा 5 जणांचे पथक हे काम करणार आहे। मात्र लसीकरणासाठी ज्येष्ठांची 15 किलोमीटर पायपीट होणार असल्याची शक्यता ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।